जलक्षेत्राच्या वेगवेगळ्या विषयावर गेल्या अनेक वर्षापासून स्वयंस्फूर्तीने स्वयंप्रेरणेने सेवाभावी काम करणारे लोक राज्यस्तरावर 24 आणि विभागीय स्तरावर प्रत्येक विभागासाठी 8 असे 48 लोकांची निवड करून त्यांना जलनायक व जलयोद्धा अशी उपदा देण्यात आली. या सर्व जलनायक व जलयोद्ध्यांना यशदा या महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेकडून विविध विषयातील उच्च श्रेणीच्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांच्याकडून प्रशिक्षित करण्यात आले. 5 फेब्रुवारी 2019 रोजी अंबेजाई येथे जागतिक जलतज्ञ माननीय डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जलनायक व जलयोद्धे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळांच्या सध्या परिस्थितीत व सखोल चर्चा केली. या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र सिंग म्हणाले की महाराष्ट्रात दुष्काळाची इतकी भीषण परिस्थिती असताना आपणास शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांना मनामध्ये एक उमेद जगविण्यासाठी आपण जलसाक्षर होऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करू शकते. या अनुषंगाने 13 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते जलसाक्षरता संवादाचे उद्घाटन करून यात्रेची सुरुवात करण्यात आली. ही यात्रा महाराष्ट्रातील 151 दुष्काळग्रस्त तालुक्यातील विविध गावात विद्यालयात व महाविद्यालयात तसेच शासकीय कार्यालयात जाऊन चर्चा करणे, बैठका घेणे या माध्यमातून संवाद साधेल. सत्तेत शेतकरी, ग्रामस्थ, महिला बचत गट व गावातील विविध समित्या व मंडळी यांच्या सोबत बसून दुष्काळ विषयी भागाची स्थिती जाणून घेत आहे. याच अनुषंगाने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात आलेल्या बाबुडगावला जलसाक्षरता संवाद यात्रेने भेट दिली व आर्यन न्यूजच्या कार्यालयात आपल्या कार्याच्या व दुष्काळग्रस्त गावातील गंभीर परिस्थिती संबंधित कार्यालय पोहोचण्यात आल्याचे सांगितले. यावेळी जलसाक्षरता जलसंवाद यात्रेचे नरेंद्र चू, अरविंद कडदे, मुक्तार सोनोने, रवींद्र हिंगोर, अंकुश नारायणकर यांनी आर्यन न्यूजचे कार्यालयात भेट देऊन दिलेल्या प्रतिक्रिया. महाराष्ट्र दुष्काळमुक्त जल संवाद यात्रा पे निकले हैं. अब ये यात्रा का जो पार्श्वभूमि है मैं ये आपके साथ शेयर करना चाहता हूं. 2016 में श्री राजेंद्र सिंह जी और हमारे माननीय वित्त मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार जी ये दोनों चंद्रपुर से नागपुर को आ रहे थे, प्रवास कर रहे थे साथ में. तब सुधीर भाई ने राजेंद्र सिंह जी से पूछा कि ये महाराष्ट्र की पानी की जो स्थिति है, जो परिस्थिति है, वो दिनों दिन बिगड़ती जा रही है और ये बिगड़ती परिस्थिति के ऊपर क्या उपचार होना चाहिए, इसके बारे में हम क्या करें. तब डॉक्टर राजेंद्र सिंह जी ने उनको कहा कि देखिए, भारत के जितने भी बड़े और मध्यम, लार्ज एंड मीडियम डैम्स हैं, जो धरण है, उसके 42% धरण हमारे महाराष्ट्र राज्य में है. मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून आहे. मी मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये सततच्या दुष्काळामुळे खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नुसता पाणी हा प्रश्न राहिला नसून पाण्याच्या पुढे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्या राहिला नसून शेतकऱ्यांच्या मुली पण आत्महत्या करीत आहेत की माझ्या वडिलांना जास्त हुंडा द्यावा लागतो अशा. आणि रोजगार पण नाही, खूप स्थलांतर होत आहे. बीड जिल्हा तसंच मराठवाडा हा दुष्काळ आपलं ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय आणि हे प्रमाण कमी न होता जास्तीत जास्त वाढत आहे. अशा समस्येला दूर करण्यासाठी आम्ही हे जलसाक्षरता अभियान पूर्ण महाराष्ट्रभर करत आहोत. मी अरविंद कडबे अमरावती येथून पाण्याच्या संदर्भात अनेक वर्षांपासून काम करतो आहे. मूळचा नागपूरचा आहे आणि गेले 88-89 पासून पाणी या क्षेत्रात काम करत कार्यरत आहे. मुळात पाण्याची समस्या का निर्माण झाली याच्याकडे लक्ष वेधून आणि त्याच्या मुळात जाऊन, पूर्वी आमच्याकडे ज्या बारमाही नद्या वाहत होत्या त्या आज वाहत नाही आणि पाऊस काही कमी पडत नाही. पाऊस व्यवस्थित पडत असताना देखील दुष्काळ काबर सातत्याने येतो आहे. खरं म्हणजे असं व्हायला नको होतं, परंतु मुळात आमच्या शेतीच्या परिवर्तनामुळे, रासायनिक शेतीच्यामुळे आमच्याकडे हा दुष्काळाचा भाग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. पूर्वी बारमाही नदी वाहत होती, याचं मूळ कारण शेतीमध्ये शेतकऱ्याचा मित्र गांडूळ हा होता, जो गांडूळ आज नष्ट झालेला आहे. साक्षरता करावा. तो सुधीर भाईने कहा की क्या करें जल साक्षरता के बारे में, तो उन्होंने कहा की आप एक जल साक्षरता का विभाग स्थापित करो जो महाराष्ट्र के लोगों को, भारत के लोगों को जल साक्षर करेंगे. तब इसके उपरांत
पुणे में यशोदा नाम की एक संस्था में जन साक्षरता विभाग का उद्घाटन हो गया और आयोजन हुआ वहां पर। जब ये जन साक्षरता विभाग खुल रहा था तो सामने प्रश्न था कि इसकी दिशा क्या हो, कैसे जन साक्षर किया जाए। तब राजेंद्र सिंह जी ने कहा कि काफी सारे लोग महाराष्ट्र में हमारे जल संधारणों के ऊपर काम कर रहे हैं। मैं रविंद्र इंगोले वाशिम। जल साक्षरता अभियान अंतर्गत श्रमदानातून, लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून आणि तसेच शासनाच्या मदतीने कशा पद्धतीने काम केले पाहिजे आणि लोकांचा सहभाग कसा वाढवला पाहिजे या अंतर्गत आम्ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन त्यांचे मनोगत घेत आहे आणि त्यांना एक प्रेरणा देत आहे आणि त्यांना खूप छान वाटत आहे की नाही, आपलाही कोणीतरी आपल्यालाही एक प्रोत्साहन देत आहे, एक मदतीचे हाक देत आहे, खूप छान वाटत आहे आणि जल साक्षरता अभियानासारखे प्रयोग करत राहावे। माझं नाव अंकुश मधुकर नारायणकर, मी सोलापूरचा, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आगर नदी आणि महाकाल नदी पुनर्जीवनामध्ये 2014 काम करतोय सर। आज महाराष्ट्राच्या दुष्काळाबद्दल जर बोलायचं तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यापैकी 32 जिल्ह्यामध्ये प्रखर दुष्काळ आहे। 32 जिल्ह्यातले 152 गावांमध्ये तालुक्यांमध्ये दुष्काळ पडलाय। मला सांगायचं होतं की दुष्काळ निवारणासाठी सध्या कृषी विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, हे सगळे विभाग म्हणजे काम करत आहे, परंतु जोपर्यंत वन विभाग काम करत नाही तोपर्यंत दुष्काळ मुक्त होणार नाही असं जागतिक जलतज्ञ डॉक्टर राजसिंह राणा